आमच्या मध्ये आहे कॉम्पिटिशन. मी आणि मंदार बनवणार आहोत चिकन. नको हे बघू. सॉरी ब्रो. जज है हम लोग. जज तुम्ही काय? तुम्ही वेज. ऋतुजा जज आहे. अरे हम सुन के बताएंगे ना. मंदार शेट्टे अँड मंदार शेट्टे मला कांदा कापायला मदत करतोय कारण मी त्याला मदत केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुश्मन बनणार आणि आम्ही आमचं वेगवेगळं चिकन बनवणार. आणि शेजार धर्म पाळूचो असतात त्याच्यासाठी मी या सगळं करून देते ते का? कारण आपण किती जरी भांडण असली तरी आपण वेळ पडलं तर हो हो मंदार शेट्टे आणि हे इथे फुकट खाऊ दोन बसलेले आहेत. मी दसऱ्यापर्यंत नॉनव्हेज खाणार. मग तुम्ही आज काय खाणार आहात? शुद्ध शाकाहारी. आम्ही दोन भाऊ शुद्ध शाकाहारी. कुठे कोण बनवतंय? बनवतोय आम्ही बाहेरून घेऊन येऊ. अंकिता काही पण खाऊ आम्ही. प्लीज त्यांना काय बोला नको. समजलं ना? कसे जज असत ते? ह्या ऐकांतरी बाबा चांगला म्हणा. पण ते बघणार नुसते डोळ्याचे जज. असं मी चिकन बनवतोय तर डोळ्यां सुद्धा ते असे म्हणजे हा करू शकतात म्हणजे भारी झालेला असा. एवढी पावर. ए माझं चांगलं म्हणायचं. तुझा काय व्ह्यू? वास रुला दिया कांदे ने रुला दिया साला. भाभी की याद आ रही है? नहीं नहीं वो इसकी तरफ से अंकिता की तरफ से है ना इसके लिए. कांदो कांदो गो भाई कांदे खाए भाई थी आपला भांडना झालं होती. होम कर रहे इधर फुल टू क्लाइंट वर्क. वर्क फ्रॉम अंकिता जो. और दूसरा जो ये है बावर्ची नंबर वन और एक बावर्ची नंबर टू अंदर लगी हुई है. पहली बार वो बावर्ची को मैंने किचन में देखा है पहली बार. अरे ये हमारे नाक में जा रही है भी मिर्ची का वो मेरे को लगता है तीखा है वो. बहुत तीखा है ना. बस एवढी मिरची म्हणा खाऊन लोकांच्या बाहेर पडेल. एक एक रोको देनी पडेगी. गरम हुआ तिथे मी चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मसाला त्याला हळद थोडस मीठ दही आलं लसूण पेस्ट वगैरे जे काही आपण नॉर्मल रेग्युलर लावतो ना ते सगळं लावून ठेवलं आहे. आणि जवळपास अर्धा तास झालाय त्याला. याचा मी कांदा टोमॅटो फ्राय करून घेते कारण खोबरं माझ्याकडे कमी आहे. मी मला त्रास करून घ्यायचा नाही आहे जीवाला. आळशी आहे थोडी त्यामुळे मी थोडं कमी खोबऱ्याचं बनवणार आहे. आणि आता मी हा कांदा टोमॅटो फ्राय केला की तो मिक्सरला लावून घेणार आहे. माझं मी आज मंदारला टफ फाईट देणार आहे. मी जे चिकन बनवते ना लोक असं और हमारी आँखें खराब हो रही है. इधर खड़े खड़े लोग बनाते बनाते कोकोनट जल को लोग पहली बार देखेंगे ना. मतलब फ्राई बोल रहा हूँ. खाना बनाते हुए नहीं. खाना तो अच्छा है वो हमें पता है. लोगों को नहीं पता. नहीं बात होटल चालू होगा तो अच्छा है. लोगों को आइडिया रहना चाहिए कि कोकोनट जल क्या से खाना मिलने वाला है करके. या उसी की रेसिपी जाने वाली है. आज तो मंदिर हरणारच है. ए मंदार पण जिंकणाऱ्या मनुष्याला काय मिळणार? हडका मतलब जो जिंकेल ना जो हरेल ना तो आईस्क्रीम देणार. एक कल भी आईस्क्रीम देखते देखते वो वफल खाकर आ गए. आज सीरियसली आईस्क्रीम जो हरेल त्याने आईस्क्रीम दे. मी हरणार तू आहे. त्या चिकन मध्ये मिरच्या किती घालतोय? गरम झालं. आता मी काहीच बोलू शकत नाही. मिरच्यांपेक्षा मागे गरम झालं. मला आता चिकनचं टेन्शन येते. ऋतुला टेस्ट करणार हे बाय काय तिकट खूप असणार आहे. ताई तू जिंकली. ताई तू जिंकली काय आधी टिकलर करू लागले. चिकन चिकन कांदा कांदे का सब पूरा फैल गया. अभी एक ये रो रहा है इधर और एक ये रो रही है इधर. और हरना त्याच्या समोर दिसता आधीच डोळ्यांना पाणी. तुम लोग रो रहे और हमारे नाक में गई अभी वो मिर्ची. मी कशीच हरणार नाही. माझ्या स्वतः इतका कॉन्फिडन्स आहे ना. श्री बंगालीची रोज खातो त्याच्यामुळे विषय येत नाही. म्हणजे
अरे पण ते समजणारच आहे, हे माझं वेगळंच आहे, कलर वेगळा आहे, कलर वेगळा आहे, पण कोणाचं काय ते आम्ही बघणार नाही ना, मग कळणार नाही आम्हाला. आपण आणून असं डिश ठेवायचं समोर, टेस्ट करा. वरती झालं तरी कोथिंबीर आणि माझी हे बघ, दोन जज असणार जे टेस्ट करून भाग देणार आणि दोन जज असणार ते बघून भाग देणार. तुम्ही आमच्या वरती जे डोळ्याने आणि नाकाने पण आम्ही बघू शकतो, म्हणजे डोळ्याने असं बघायचं आणि नाकाने सुगंध रे, अरे सुगंध 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 सुगंध. ठीक आहे चालेल, बघू. मी जिंकणार आहे तसं पण, पण ठीक आहे. मित्रा तू जिंकलो रे. आम्ही फ्रीज आहे. अरे आपण वो फ्रीज आपण इंस्टाग्राम वरती पोल घेऊया ना. मी टाकले इंस्टाग्राम. अरे 100% हिलाच भेटणार. का म्हणून का म्हणून मंदार का भी है, मंदार का भी है. कुठचं भारी म्हणजे त्याच्यावरती आपण कोणाचं आता सांगू शकत नाही ना. बरोबर. एक तासाच, एक तासासाठी. तर मगाशी जे मी कांदा वगैरे भाजून घेतला होता त्याचं मी असं वाटप करून घेतलंय. ते वाटण बाजूला ठेवलंय. आता ह्याच्यामध्ये मी कांदा तेजपत्ता वगैरे सगळं करते आणि मी सगळं मिक्सरला लावणार आहे. आणि मिक्सरला म्हणजे सॉरी कुकर, आपला कुकरच्या मी दोन शिट्या घेणार आहे. जास्त घेणार नाही कारण चिकन आपलं जास्त शिजलं जातं ना, ते चिकन जास्त शिजलं आहे. यासाठी दोन शिट्या घेणार आहे आणि मग ते ट्रान्सफर करणार, कारण मला किचन मंदार शिट्या यांच्याकडे हँड ओव्हर करायचं, कारण ती पुढचं प्रोसिजर त्यांची करणार आहे. सास तुले बोलते बोलते मला लवकर किचन मधून बाहेर जायचंय. नशीब मी मेनिक्युअर केलं नाही, ते आज केलं. ओ माय गॉड, कितना बडा मतलब काम होता था मेरा. बहुत ना, लाखों करोड़ों का नुकसान हो रहा था. शेयर मार्केट ऊपर ही होती थी ना. चलो हे मंदार ने केलंय, हे वाला चिकन मंदारच आहे, मंदार ने बनवलंय आणि हे मी बनवलंय. ऍक्च्युली डिफरन्स भरपूर आहे आणि मला मंदार ने बनवलेलं चिकन आवडलंय, पण तरी सुद्धा मला हे फुकटचे जे जजेस आहेत त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल. श्री सर, श्री सर बदल बदल झालेला आहे. हे आता मला पाहिजे चिकटलं त्याला मी काय करू, शेपने नीट नाही काहीच संबंध. दोघांची पण कॅटेगरी वेगळी, ते सुक आहे, ह्याच्यात ग्रेव्ही आहे. नाही टाकणार नाही डिप्लोमॅटिक आन्सर दिया. मग कसं आहे, हे जरा थोडं तिखट हवं होतं, बाकी चांगलं आहे. ते पण चांगलं आहे त्याच्या कॅटेगरीमध्ये. दोघांना पण कोणची कॅटेगरी प्रसाद सर, ये कॅटेगरी कोणची आहे? सुखा सुखा ये वाला दोघांनी अप्रतिम बनवलं. तसं मला ती सवय झाली आहे त्याच्याची खायची, हे पण मस्त आहे. मग ठीक आहे, म्हणजे तरी पण डायट झाली ना.
मग आता फायनली तुम्हाला आईस्क्रीमची पार्टी कोणाकडनं आवडेल? म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की जो हरेल तो घेईल, पण आता आम्हीच एकमेकांना आमची मत दिली आहे, आम्हाला नाही जिंकायचं. मग आईस्क्रीमची पार्टी दोघांकडून हे उत्तर नसेल त्याच्यामध्ये, पण आईस्क्रीमची पार्टी तुम्हाला कोणाकडनं आवडेल? अशा पद्धतीने आता ज्या असं थोडंफार डिफरन्स असल्यामुळे हा जिंकलेला आहे कोण आपला शेफ मंदार, जो हरलेली आहे तू, मग तू पार्टी देणार आहे आज. नाही, एक याचं मत झालं, तुझं मत पाहिजे. दोघांनी ठरवलंच अर्धी आमचं कसं ते डिसाइड झालं नाही. मला हे खूप आवडले. मी डिसाइड घेत होतो आता कसं झालंय. हे बाबा माझी तरी शपथ घेऊन सांगा नाही म्हणून. जाऊ दे आता झालंय चालत तर असं आम्ही पूर्ण दिवस घालवला आणि दोघेही जिंकलो आम्ही, कोणीच हरलं नाही. आणि आम्ही एडिटिंग वगैरे जे काही शिकतोय त्याचं सगळ्याची आम्हाला ट्रायल घ्यायची होती, विथ कॅमेरा, दोन कॅमेरा लावून आणि सगळ्या गोष्टींची. ते सगळं आम्ही का करतोय हे लवकरच तुम्हाला कळेल. तोपर्यंत ह्या ब्लॉगमध्ये एवढंच, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण ह्याच्या इंटरव्ह्यूसाठी सुरुवात करूया. तर तू इथपर्यंत कसा पोहोचलास? म्हणजे तू व्हिडिओज वगैरे करतोस कसा? मला वाटलं इथं खालून वरती.